ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माणुसकीला काळीमा फासणारी घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील लालवाडी येथे घडली आहे. येथे दारुड्या मुलानं वृद्ध आईचा तीक्ष्ण हत्याराने गालावर आणि डोक्यात वार करून निर्घुण खून केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय. दारुडा मुलगा गोपीचंद बारवाल यांना त्याची आई अंसाबाई बारवाल यांच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने गालावर आणि डोक्यावर वार करून आईचा खून गोपीचंद याने केलाय. गोपीचंद याने आईवर वार केल्यानंतर स्वतःच्या मामाच्या मुलाला फोन करून आपल्या आईला मारून टाकलं असं कळवून फरार झाला. गोपीचंद याला दारूचं व्यसन असल्याची माहिती मिळतीये. दारूच्या नशेमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्याने हा प्रकार केला याबाबत आता पोलीस तपास घेत आहेत. दरम्यान आरोपी गोपीचंद बारवाल याच्या विरुद्ध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. रात्री लालवाडी नावाचं गाव आहे बदनापूर जिल्ह्यामध्ये. तिथे अनुसयाबाई भालचंद बारवाल नावाच्या महिलेचा तिच्याच मुलाने घरगुती कारणावरून खून केलेला आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी पोलीस गेलेले आहे. तिथे अंत्यविधी आता सध्या झालेला आहे. माहिती कशावरनं खून झाला आरोपी सध्या मिळालेलं नाही. आरोपीचं शोधकाम चालू आहे. कोणत्या कारणावरून झालं त्यासंबंधी पोलीस तपास करत आहे. द वॉइस साठी योगेश खर्डेकर जालना.